नमस्कार सार्वमत मध्ये आपले स्वागत आज बावीस जानेवारी सकाळचे सात झालेत आतापर्यंतच्या ठळक घडामोडी राज्य शिक्षण मंडळाच्या बारावी आणि दहावीच्या परीक्षांची घोषणा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली बारावीची परीक्षा तेवीस एप्रिल ते एकोणतीस मे दरम्यान तर दहावीची परीक्षा एकोणतीस एप्रिल ते एकतीस मे दरम्यान घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले बारावी परीक्षांचा निकाल जुलै महिना संपण्याआधी तर दहावीचे निकाल ऑगस्ट महिना संपण्याआधी जाहीर होतील असेही त्यांनी स्पष्ट केलं नगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी काल वीस जणांनी तीस उमेदवारी अर्ज दाखल केले माजी आमदार वैभव पिचड श्रीगोंद्याचे माजी आमदार राहुल जगताप विद्यमान चेअरमन सीताराम पाटील गायकर श्रीरामपूरचे करण ससाने यांच्यासह अन्य जणांचा यात समावेश आहे काल दिवसभरात एकशे पंचेचाळीस उमेदवारी अर्ज नेण्यात आले अर्ज दाखल करण्यासाठी सोमवारी अखेरची मुदत आहे दरम्यान राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपाकडून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निवडणुकीत लक्ष घातल्याने राजकीय चुरस वाढली आहे जिल्ह्यात आतापर्यंत तीनशेहून अधिक पक्षी मृत झाले आहेत नगरजवळील मृत कोंबड्यांचा तर श्रीगोंदा तालुक्यातील भालगावच्या मृत कावळ्याचा बर्ड फ्लू अहवाल पॉझिटिव्ह आला यासह पातर्डी आणि निंबळक येथील मृत कोंबड्यांचा अहवाल निगेटिव्ह आला असे असले तरी काही भागात बर्ड फ्लू सदृश्य रोगाने पक्षी मृत झाल्याने प्रशासनाने संबंधित गावातील दहा किलोमीटरचा परिसर सतर्क भाग म्हणून जाहीर केला दरम्यान जिल्ह्यात बर्ड फ्लूचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तालुकाने ही समिती गठीत करून कार्यप्रणाली निश्चित केली आहे लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली सर्व एकवीस जागा बिनविरोध निवडून आल्या दोनशे ब्याऐंशी उमेदवारी अर्ज दाखल झाले होते छाननीत एकशे सत्तेचाळीस अर्ज अपात्र ठरले होते उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी काल शेवटची मुदत होती एकशे चौदा उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने संचालक मंडळ बिनविरोध निवडून आले या होत्या ठळक घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत या संकेतस्थळाला नमस्कार